रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री खाडीवरचा आंबेत पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी पर्यायी मार्ग नसल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला कसं जायचं असा प्रश्न आता निर्माण झालाय. पाहूयात याविषयीचा हा रिपोर्ट. माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या जन्मगावी सावित्री नदी आणि बाणकोट खाडीवर 1973 साली हा पूल उभारण्यात आला होता. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे एकमेकांना जोडले गेले. मात्र आता पूल शेवटची घटका मोजतोय, त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आलाय. दुरुस्तीचं काम सुरू झालंय, मात्र त्याचा वेग कासवाच्याही गतीला लाजवेल असाय. आणि गावातील 10वी आणि 12वीच्या मुलांना दुसरा कुठला मार्ग नसल्याने मोठी अडचण निर्माण होते. हा काम अतिशय स्लो काम चालू आहे. जवळजवळ 4 महिने झालेले आहेत. अवजड वाहतूक बंद आहे आणि आता आम्ही 10 तारखेला संपूर्ण वाहतूक बंद करतायत. तर हा काम त्यांनी अगोदर पूर्ण करायला पाहिजे होतं. संबंधित खात्याला आम्ही विचारतो, ते आम्हाला सांगतायत की पर्यायी मार्ग महाड आम्ही निवडलेला आहे, पण पर्यायी मार्ग महाड असल्यामुळे पण रस्ता खराब आहे. तिथं आम्हाला कुठे गरोदर महिला आहेत, वयोवृद्ध आजारी पडतात, त्यांना न्यायचं कसं? आम्ही काय करणार? आम्हाला मार्ग बाजारपेठी जवळ माणगाव आहे, गोरेगाव आहे, पुढे जायचं असेल तर मुंबई आहे, तर आम्हाला पर्यायी मार्ग नाही आहे. आणि जर पर्यायी मार्ग होत नसेल तर आम्ही थांबणार नाही. 10 तारखेला जनआंदोलन करू आणि त्याचं संबंधित खात्यांनी ह्याची चौकशी करावी. सकाळी सकाळी जायला तिथं सकाळची भीती वाटते. इथं यायला म्हणजे इथं रस्त्यावर कोण नसतं, गाड्या पण नसतं, काय नसतं. मग तिकडं म्हणजे एसटी तिकडं पाठी जायला लागतं, हे स्टँडवर जायला लागतं, मग एसटी जरा भेटते. 10वी आणि 12वीचे पेपर आहेत, त्यांचं नुकसान होतंय. काय तरी उपाययोजना शोधावे तुम्ही. या गावी येणाऱ्या पर्यटकांना हाच मार्ग सोयीचा आहे, मात्र वाहतूक बंद झाल्यानं इथला व्यवसाय देखील मंदावलाय. सध्या लहान वाहनांची वाहतूक सुरू आहे, मात्र लवकरच ती सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. आंबेतचा पूल हा खूपच महत्त्वाचा आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, कारण ह्या मंडणगड दापोली ह्या दोन्ही तालुक्यांकडे येणारे जे पर्यटक आहेत ह्याच मार्गाने येत असतात. गेले 4 महिन्यापासून पर्यटनावरती खूपच गंभीर परिणाम झालेला दिसतो आहे तुम्हाला. आणि येत्या 10 तारखेपासून हा पूर्णपणे ब्रिज बंद होणार आहे. आणि हा जर ब्रिज बंद झाला तर इथले जे छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक असतील आलशात किंवा अजून दुसरे व्यावसायिक असतील त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात हा परिणाम दिसेल तुम्हाला. आणि येत्या मार्चमध्ये 10वी 12वीच्या परीक्षा असल्याने विद्यार्थी वर्गांना जाण्यासाठी हा एकच मेन रस्ता इथे अवेलेबल आहे. आणि जर हा रस्ता बंद झाला तर खूपच मोठा परिणाम त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. PWD ने ह्या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इथे लवकरात लवकर जेटी चालू करण्यासाठी प्रयत्न त्यांनी करावेत. सार्वजनिक बांधकाम विभागानं नागरिकांची गैरसोय होत असल्याचं मान्य करत जेटी बनेपर्यंत थांबण्याची तयारी दाखवली, मात्र मेरी टाईम बोर्डानं निधी नसल्याचं सांगत हात झटकलेत. आता जेटीचा अतिरिक्त खर्चही सार्वजनिक बांधकाम विभागाला सोसावा लागणार आहे. पुलाचं शासनाकडून दुरुस्तीसाठी 10 कोटी मंजूर झालेले आहेत. सदरचे काम संरचना स्टेनिंग प्रायव्हेट लिमिटेड ठाणे यांना दिलेलं आहे. पुलाच्या हॅमरहेडच्या दुरुस्तीचं काम चालू आहे, परंतु ज्यावेळेस तिथ्या पेडस्टल आणि बेरिंग बदलायचे त्यावेळेस पूल लिफ्ट करावं लागणार, म्हणजे स्लॅब आणि गर्डरसहित लिफ्ट करावं लागणार आहे. त्यासाठी पूल पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे. परंतु मेरीटाईम बोर्डाची मीटिंग घेतली, त्या लोकांनी तिथं रो सर्व्हिस चालू करण्यासाठी सांगितलं आहे. त्यांच्याकडे निधी नसल्यामुळे त्यांनी मागणी आमच्याकडे केलेली आहे. 39 लाखाचे 2 प्रस्ताव जेटी बांधण्यासाठी आमच्याकडे पाठवलेला आहे. तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे. ते मंजूर झाल्याच्या नंतर आम्ही मग ते रो सर्व्हिस सुरू झाल्यानंतर मग पूल बंद करू आणि त्यानंतर बेअरिंगचं आणि ह्याचं काम चालू करू. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार पुलाला अखेरची घरघर लागली, त्यामुळे दुरुस्ती करणं अनिवार्य होतं. तर मग आधीच पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित होतोय. लवकरच जंगल जेट्टी उभी राहील, नाहीतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडणार हे नक्की. सिद्धांत कारेकर, AM News, महाड, रायगड.